नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10वी आणि 12वीचं मार्कलिस्ट, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट ऑनलाइन पद्धतीने PDF फाईलमध्ये कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो। त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती स्वतः व्यवस्थितपणे अगदी 5 मिनिटांमध्ये ही 10वी 12वीचं मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट PDF फाईलमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता। पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसेस। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। जर तुम्ही PC वरती ओपन करत असाल तर नो प्रॉब्लेम, जर मोबाईलवरती तुम्ही जर डाउनलोड करणार असाल तर प्रॉब्लेम जर येत असेल तर मोबाईल जो आहे तो डेस्कटॉप मोडवरती ठेवायचा आहे। डेस्कटॉप मोडवरती कसा ठेवायचा, तर तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन केल्यानंतर असे जे 3 डॉट दिसतात त्याला तुम्ही क्लिक करा आणि खालच्या बाजूला तुम्ही थोडंसं आलात तर डेस्कटॉप मोड असं लिहिलेलं असेल, तर त्या डेस्कटॉप मोडवरती तुमचा मोबाईल ठेवून घ्या। आता गुगल क्रोममध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट आहे, boardmarkshit.maharashtra.gov.in/markshit ही जी वेबसाईट आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता boardmarkshit.maharashtra.gov.in/emarkshit/ ही जी वेबसाईट लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। आता इथं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता verify SSC 10th mark sheet, verify HSC/12th mark sheet आलेला आहे। आता हे करण्याअगोदर आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे। अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपल्याला साइन इन करायचं आहे। जर तुम्ही नवीन असाल, याच्यावरती तुम्ही अकाउंट तुमचं नसेल तर या क्रिएट न्यू अकाउंटला क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू अकाउंट केल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर फॉर ऑनलाइन मार्कशीट व्हेरिफिकेशन हे तुम्हाला येईल। तर या ठिकाणी तुमचं नाव जे आहे ते नाव व्यवस्थित टाकायचं आहे, त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली आहे, इंडिव्हिज्युअल, इन्स्टिट्यूट किंवा ऑदर, तर इथं आपलं जे आहे ते इंडिव्हिज्युअल या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर, तुम्हाला SSC चं मार्कशीटसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे का HSC चं करायचं आहे का दोन्ही हवे आहेत, तर या ठिकाणी आपण SSC and HSC both हे दोन्ही आपल्याला हवे आहेत तर या दोन्हीवरती मी क्लिक करतो आहे। त्यानंतर इथं एंटर कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो इथं कॉन्टॅक्ट नंबरच्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा मेल ॲड्रेस जो आहे तो मेल ॲड्रेस म्हणजेच तुमचा युजर नेम असणार आहे। त्यानंतर इथं पासवर्ड जो आहे जो तुम्हाला जो टाकायचा आहे, तुमचं नाव आणि त्यानंतर 1-2 आकडे आणि अल्फाबेट तुम्ही टाकू शकता, तोच जो इथं आपण पासवर्ड टाकणार आहेत तोच पासवर्ड सेम या ठिकाणी री एंटर करायचा आहे, म्हणजे कन्फर्म पासवर्ड जो आपण इथं अगोदर टाकणार आहे तोच या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा। आणि त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर या ठिकाणी एंटर व्हेरिफिकेशन कोड फ्रॉम डिस्प्लेड इमेज, म्हणजेच हा जो तुम्हाला कॅपचा दिसतोय व्हेरिफिकेशन कोड दिसतोय 19HN7C तो इथं टाकायचा आहे। आणि हा हे टाकल्यानंतर इथं आय ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन्स या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि त्यानंतर रजिस्टर म्हणून आपल्याला करायचं आहे। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID ला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड येईल। युजर नेम जे असणार आहे ते तुमचा ईमेल ID असणार आहे आणि पासवर्ड जो तुम्ही पासवर्ड टाकला आहे तो पासवर्ड म्हणजे तुमचा या ठिकाणचा लॉग इनचा पासवर्ड असणार आहे, तोच पासवर्ड आता आपल्या इथं टाकून साइन इन करायचा आहे। या ठिकाणी युजर नेमच्या ठिकाणी तुमचं ईमेल ॲड्रेस जो आहे तो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं व्हेरिफिकेशन कोड जो आहे जसा आहे तसा अंक असेल अंक, त्यानंतर जे काही अक्षर असेल कॅपिटल स्मॉल
जसं आहे तसं टाकून साइन इनला करायचं आहे. या ठिकाणी मी माझा ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड टाकून साइन इनला क्लिक करतो आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे आणि इथं व्हेरीफाय SSC मार्कशीट. जर तुम्हाला SSC मार्कशीट पाहिजे असेल, बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे असेल, तर व्हेरीफाय SSC 10th मार्कशीटला क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्हाला 12वीचं पाहिजे असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. तर आता इथं मी एक 10वीचं तुम्हाला करून दाखवतो. व्हेरीफाय SSC मार्कशीटला क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर सिलेक्ट एक्झाम इयर आहे, सिलेक्ट एक्झाम सेशन आहे. या सिलेक्ट एक्झाम इयरच्या ठिकाणी तुम्ही परीक्षा कुठल्या वर्षी दिलेली आहे ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. एक्झाम सेशनमध्ये मार्चमध्ये दिली आहे का रिपीटर म्हणून जुलै ऑक्टोबरमध्ये दिली आहे ते इथं एक्झाम सेशन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर एक्झाम सीट नंबर जो आहे तो तुमच्या 10वीचं जे गुणपत्रक आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा एक्झाम सीट नंबर तो इथं एंटर करायचा आहे. एक्झाम सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एकूण किती मार्क पडलेले आहेत, इथं पडलेले मार्क आणि जो इथं व्हेरिफिकेशन कोड आहे खालचा तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी माझी सर्व माहिती टाकतो आहे आणि सबमिटला या ठिकाणी क्लिक करतो आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं सगळं डिटेलची माहिती आहे ती या ठिकाणी दाखवणार आहे. तुम्हाला पडलेले विषयानुसार मार्क या ठिकाणी दाखवणार आहे आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड SSC मार्कशीट PDF आणि डाउनलोड SSC पासिंग सर्टिफिकेट PDF या ठिकाणी आपल्याला आहे. तर या ठिकाणी मला आता पासिंग सर्टिफिकेट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे तर मी याला क्लिक करतो. हे क्लिक केल्यानंतर PDF फाईलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला तुमचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते इथं दिसणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PC या ठिकाणी हे सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे. तर याला तुम्ही तुमचं नाव देऊ शकता किंवा जसं आहे तसं देखील सेव्ह करू शकता. या सेव्ह बटनाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं हे सर्टिफिकेट आलेलं आहे. तर याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आता इथं जर आपण खाली आलो तर इथं व्हॅलिडिटी अननोन असं दाखवतंय. आता हे व्हॅलिडिटी तर चेक करायचं असेल किंवा हे सर्टिफिकेट व्हॅलिड करायचं असेल तर यावरती क्लिक करा. त्यानंतर लीगल नोटीस हे राईट टिक मार्क येण्यासाठी ॲडोब रीडरमध्ये आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं लेफ्ट क्लिक करा लीगल नोटीस, त्यानंतर सिंगल लीगल नोटीस इथं आल्यानंतर ट्रस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड टू ट्रस्टेड आयडेंटिटीज ओके. त्यानंतर सर्टिफाईड डॉक्युमेंट्स या सर्वावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ओके असं आपल्याला क्लिक केल्यानंतर खाली परत एकदा ओके हा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं जे टिक मार्क जे आहे ते सिग्नेचर व्हॅलिड या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर हे झालं 10वीचं. अशाच प्रकारे तुम्ही तुमचं 12वीचं देखील मार्कशीट जे आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्ही व्हेरीफाय HSC 12th मार्कशीट त्याला क्लिक करून अशीच प्रोसेस करू शकता. या ठिकाणी 10वीचं मार्कशीट आहे, या ठिकाणी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीचं हवं असेल तर सेम प्रोसिजर आहे. इथं व्हेरीफाय HSC मार्कशीट म्हणायचं आहे. सिलेक्ट अकॅडमिक इयरमध्ये एक्झाम ज्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात किंवा एक्झाम दिलेली आहे ते वर्ष, त्यानंतर इथं सेशन मार्च किंवा जुलै ऑक्टोबर, त्यानंतर एक्झाम सीट नंबर
तुम्हाला पडलेले मार्क्स आणि इथं व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट करायचं आहे आणि तुमचं सर्टिफिकेट जे आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।